लॉकडाउन दरम्यान अनेक मजुरांच्या हाताचे काम गेल्याने या मजुरांना आधार मिळाला आहे तो प्रशासनाच्या मनरेगा कामाचा। त्यामुळे जिल्ह्यात उपासमारी, बेरोजगारी, बाजारात होणारे अनावश्यक गर्दी कमी झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मोठे कडवाण, वरहडीपाळा, टाळी आंबा, चेडापाडा या गावात मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याची कामे सुरू आहे। याशिवाय आणखी 21 ग्रामपंचायतींच्या गाळ काढण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। एकूण 77 ग्रामपंचायतींमध्ये आज रोजी कामे सुरू आहे। उर्वरित जागे लवकरच कामे सुरू होतील। प्रतिदिन 238 रुपये मजुरी 8 दिवसाच्या आत थेट मजुरांच्या खात्यात जमा होईल। लोकांना गावातच रोजगार मिळाला, लोकांमधील असंतोष कमी होत आहे। पावसाळ्यात खरीपाला बियाणे खरेदी व शेतीच्या मशागतीसाठी प्रति कुटुंब 10 ते 15 हजार रुपये शिल्लक राहतील। गाळ काढण्यातून जलसंधारण होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल। घरकुल, शौचालय, शोषखड्डे, नाडेप, सीसीटी, सिंचन विहिरी, रोपवाटिका इत्यादी ग्रामीण विकासाची कामे होत आहे। लोक कामात व्यस्त राहतील, त्यामुळे विनाकारण प्रवास करणार नाही, तसेच पैसा नसल्याने तयार होणाऱ्या समस्या येणार नाही। त्यामुळे गावोगावी अशी कामे सुरू करण्यासाठी 25 नोडल अधिकाऱ्यांची ग्रामपंचायत निहाय नेमणूक केली आहे। सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांशी समन्वय साधून ही कामे होत आहे। तालुक्यात आलेल्या सर्व मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार देण्याचा 100% प्रयत्न होत आहे। ज्याला हवा त्यांनी तात्काळ रोजगार मागणी करावी। 5,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे। आज 3,920 लोक कामावर आहे। भविष्यात आणखीन कामात वाढ होईल। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस, नवापूर।